दोन दिवसांपूर्वीच नाशिकचे माजी खासदार समीर भुजबळांचा नांदगावमध्ये मोठ्या उत्साहात चिंतन सोहळा पार पडला त्यावेळी स्टेजवर नाशिक जिल्ह्याचे जवळपास सर्वच राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते पण मूळ विषय हा नाहीये तर या कार्यक्रमापूर्वी मंत्री छगन भुजबळांनी पोस्ट करत पुतना समीर भुजबळांना नांदगाव मनमाड विधानसभा मतदारसंघाला पुढं घेऊन जाण्यासाठी शुभेच्छा या पोस्टच्या माध्यमातून भुजबळांनी अप्रत्यक्षपणे नांदगाव मनमाड मतदारसंघातून समीर भुजबळांची उमेदवारी जाहीर केली असं चित्र निर्माण झालं मग काय यानंतर शिवसेना शिंदेगडाचे नांदगावचे आमदार सुहास कांदे आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे या दोघांनीही भुजबळांविरोधात आक्रमक वक्तव्य करण्यास सुरुवात केली आहे आमदार कांदेंनी तर थेट छगन भुजबळांना आव्हान देत त्यांनी आपल्या विरोधात निवडणूक लढवावी असं म्हटलंय तर तुम्ही नांदगाववर दावा सांगत असाल तर आम्ही येवल्यावर दावा करू असा इशारा दादा भुसेंनी दिलाय मात्र या सर्वात एक प्रश्न निर्माण होतोय की महायुतीत विद्यमान जागा ज्या पक्षाची त्यालाच तो मतदारसंघ सुटणार हा फॉर्म्युला ठरलेला असूनही छगन भुजबळ नांदगाव मतदारसंघावर दावा करण्याची भूमिका का घेत असावेत नेमकं भुजबळांच्या मनात सुरू काय आहे याचा आढावा घेण्याचा प्रयत्न आजच्या व्हिडिओत आम्ही केलाय चला तर मग सुरू करूया पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या अजित पवार हे महायुतीसोबत आल्यानंतर महायुतीतल्या दोन्ही पक्षांची चांगलीच कोंडी झाली होती म्हणजेच गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजप दोन्ही पक्ष एकत्र एक लढले होते तर महायुतीला विरोधात मैदानात होता त्यामुळे सध्या जे आमदार राष्ट्रवादीत दिसत त्यातले बहुतांश हे भाजप आणि शिवसेनेच्या उमेदवारांविरोधात निवडून आलेत यामुळे येणाऱ्या निवडणुकीत जागा वाटपात काही गफलत होऊ नये यासाठी महायुतीनं विद्यमान आमदार ज्या पक्षाचा ती जागा त्या पक्षाची असा फॉर्म्युला ठरवलाय मात्र असं असताना देखील छगन भुजबळांचा नांदगाव शक्यता भुजबळ कुटुंबाचा शरद पवारांकडे जाण्याचा मार्ग गेल्या वर्षी जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली तेव्हा शरद पवारांची साथ सोडणाऱ्यांमध्ये काही आश्चर्यचकित करणारी नावं होती त्यातलं एक नाव म्हणजे छगन भुजबळ यांचं भुजबळांनी नव्वदच्या दशकाच्या सुरुवातीला शिवसेना सोडत शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णव नौ साली ज्यावेळी शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली तेव्हा देखील पवारांच्या खांद्याला खांदा लावत ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तळागाळात पोहोचवण्यात छगन भुजबळांचा वाटा हा सिंहाचा राहिलाय त्यांच्याच आक्रमक शैलीमुळं त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निवडून येण्यास मदत झाली मात्र छगन भुजबळांनी संधी साधत अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय हा धक्कादायक होता आता वर्तमानात पाहिलं तर लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अजित पवारांची जोरदार पिछेहाट झाली आहे त्यामुळे त्यांच्या आणि त्यांच्या सोबत गेलेल्या आमदारांच्या राजकीय भवितव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय शिवाय सध्या महाराष्ट्रात शरद पवारांची लाट सुरू आहे सर्वच पक्षातले नेते हे पवारांकडे येण्यासाठी इच्छुक आहेत तसंच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत देखील महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होणार असं वातावरण देखील तयार झालंय त्यामुळे ही बाब ओळखूनच छगन भुजबळ हे पुन्हा पवारांकडे जाण्यासाठी हा डाव घेण्याची शक्यता आहे येणाऱ्या काळात भुजबळ हे नांदगाव मतदारसंघाच्या जागेवर पुतण्या समीर भुजबळांना पवारांकडं पाठवून स्वतः निवडणुकीनंतर पवारांकडे जाऊ शकतात दुसरी शक्यता सुहास कांद्यांच्या राजकारणाला शह दहा वर्षापूर्वी नाशिक जिल्हा म्हटलं की भुजबळ असं समीकरण तयार झालं होतं मात्र दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत स्वतः छगन भुजबळांना नाशकातून पराभूत व्हावं लागलं त्यानंतरच्या काळात तर भुजबळांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगवास देखील भोगला मुस साली लोकसभेत समीर भुजबळ तर विधानसभेत पंकज भुजबळ हे भुजबळांचे दोन्ही वारसदार पराभूत झाले आता स्वतः भुजबळांच्या रूपात आमदारकी आणि मंत्रीपद भुजबळ कुटुंबाकडे आलं खरं पण दुसऱ्या बाजूने विचार केला तर कधी काळी ज्या नाशिक जिल्ह्यात भुजबळ कुटुंबानं काळ गाजवला होता तिथं ते फक्त येवल्यापुरते सीमित झालंय त्यामुळे नाशिकच्या राजकारणात ना पूर्वीसारखं स्थान मिळवण्यासाठी भुजबळांना जिल्ह्यातल्या राजकीय विरोधकांचा बंदोबस्त करण्याची गरज आहे त्यामुळे त्यांनी आपले पारंपरिक विरोधक आणि भुजबळ घराण्याच्या राजकारणाला समांतर ताकद उभं राहण्याचा प्रयत्न करणाऱ्या सुहास कांदेंना टार्गेट करायचं ठरवल्याचं था दिसतंय सुहास कांदेंनी दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीत पंकज भुजबळांना पराभूत केल्यानंतर परा आपला राजकीय आलेख हा वाढतच ठेवलाय कांदेंनी स्थानिक पातळीवर भुजबळांचा दबदबा मोडीत काढलाय त्याचं उदाहरण म्हणजे नांदगाव बाजार समिती जी कधी भुजबळांच्या निकटवर्तीयांकडे होती तिथं सुहास कांदेंनी बाजी मारली तेव्हा कांदेंनी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी विकास पॅनलच्या माध्यमातून मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्या विरोधात भुजबळांनी महाविकास आघाडीच्या सर्व स्थानिक नेत्यांना एकत्रित करून सुहास कांदेंनी अठरापैकी पंधरा जागेवर उमेदवार विजय केले तसंच काही दिवसांपूर्वी त्यांना थेट छगन भुजबळांवर टीका करत भुजबळ हे भाईगिरीच्या युनिव्हर्सिटीचे प्राचार्य आहेत असं म्हटलं आता छगन भुजबळांना एखाद्या नेत्याशी अशी प्रकारे थेट वाकोला दाखवण्याची ही पहिलीच वेळ असेल त्यामुळे येणाऱ्या विधानसभेत सुहास कांदेंचा पराभव करण्याचा डाव भुजबळ आखत असावेत असं दिसतंय त्यासाठी त्यांनी नांदगावातून समीर भुजबळांना पर्याय देण्याचा निर्णय घेतला असू शकतो तिसरी शक्यता आहे पंकज भुजबळांना येवला मतदारसंघातून आपल्या जागेवर निवडणूक लढवायला लावणं छगन भुजबळांनी आता वयाची पंच्याहत्तरी पार केली आहे त्यामुळं येत्या काळात ते शरद पवारांसारखं निवडणुकीच्या राजकारणापासून दूर मार्गदर्शनाची भूमिका घेतील असं एकंदरीत चित्र दिसत आहे आपल्या जागेवर पंकज भुजबळांना मैदानात उतरवून त्यांचं राजकारण सेट करायचं मनात ठेवून आहेत असं वाटतंय मात्र या ठिकाणी एक प्रश्न उपस्थित होतोय की पंकज भुजबळांनी पूर्वी नांदगाव विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं असताना त्यांना नांदगावतून का उभं केलं जात नाही तर पंकज भुजबळ यांनी दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत नांदगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकली असली तरी त्यांच्यावर आपल्या दोन्ही टर्ममध्ये मतदारसंघात विकास कामं न केल्याचा ठपका बसलाय तर दुसरीकडे सुहास कांदेंनी मात्र मतदारसंघात विकास कामं केल्याचं चित्र निर्माण झालंय त्यामुळे कांदेंसमोर जर पंकज भुजबळांना उभं केलं तर ते पुन्हा पराभूत होण्याची शक्यता जास्त आहे त्यामुळे एखादा नवा चेहरा कांद्यांसमोर देण्याचा प्रयत्न भुजबळांचा दिसतोय त्यासाठी त्यांनी समीर भुजबळांचं नाव हे चर्चेत आणलंय आता समीर भुजबळ हे शरद पवारांकडं किंवा ठाकरेंकडं जाऊन इथून निवडणूक लढू शकतात मात्र या सर्व तर फक्त शक्यता आहे आणि या शक्यता फक्त शक्यताच राहतात की सत्यात उतरतात हे तर येणारी वेळच सांगेल तोपर्यंत तुम्ही कमेंट्स मध्ये सांगा की तुमची यावर प्रतिक्रिया काय दे